नमस्कार, लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत। महाबळेश्वर मध्ये किटलीचा जोर वाढला। महाबळेश्वर तापोळा कांदाटी विभाग पुरुषोत्तम जाधव यांच्या ठामपणे पाठीशी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या किटलीचा जोर आता महाबळेश्वर आणि परिसरात वाढू लागला असून पुरुषोत्तम जाधव यांनी महाबळेश्वर शहर, तापोळा आणि कांदाटी येथील 28 गावांना प्रत्यक्ष जाऊन गाव भेट दिल्या। महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वसामान्य घरातील उमेदवाराला निवडून देण्यासाठी आता सामान्य जनता पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे। तळदेव तालुका महाबळेश्वर इथं गाव भेट दरम्यान पुरुषोत्तम जाधव म्हणाले, महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तालुक्यातील दुर्गम भागातील विकासासाठी 471 कोटींचा निधी मंजूर केला। तिथं मात्र श्रेय घेण्यासाठी विद्यमान बिनकामाचे निष्क्रिय आमदारांनी विशेष प्रयत्न करत आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जोरदार धडपड केली। परंतु 1999 ते 2014 पर्यंत 15 वर्ष यांच्या नेत्याचं सरकार होतं, त्यावेळी यांना निधी मंजूर करता आला नाही, कारण यांच्याकडे विकासाचं व्हिजनच नव्हतं, होतं फक्त श्रेय घेण्याचा विशेष प्रयत्न। त्यातूनच यांनी 3 वेळा वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील जनतेला भूलतापा देऊन आमदारकी भोगली। पण गेल्या 5 वर्षात आमदार पाटील यांची निष्क्रियता जनतेच्या चांगलीच ध्यानात आली असून जनताही भूलथापांना बळी पडण्याच्या नव्हे तर परिवर्तन घडवण्याच्या मूड मध्ये आहे, असं मत यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केलं। महाबळेश्वर म्हणजे खंडाळावाई महाबळेश्वर तिन्ही तालुक्यामध्ये सातत्याने मतदारांपर्यंत होम टू होम पोचण्याचं काम आता चालू आहे। आणि मी जे फिरतो आहे तर मला जाणवलं आहे की या मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे। या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने हा लढा ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की आता काही झालं तर परिवर्तन करायचं आणि एक सक्षम उमेदवार म्हणून ते सगळी जनता माझ्याकडे बघते आहे। त्यामुळं ह्या सगळ्या आमदाराच्या कारभाराला जनता विठली आहे, त्यामुळं माझ्या किटलीला नक्कीच भरघोस मतांनी जनता निवडून देणार आहे। महाबळेश्वरवासियांचे पण अजून अनेक समस्या आहेत। खरं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी या भागाचा कायापालट करून टाकला। आज हे भूमिपुत्र या तालुक्याचे होते म्हणून हा कधीच न होणारा विकास त्यांनी या ठिकाणी केला आहे। परंतु या आमदारांनी फक्त कॉन्ट्रॅक्ट घेणं, बगलबच्चांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट देणं आणि फक्त जनतेची फसवणूक करण्याचं काम यांनी चालवलेलं आहे आणि ते आता जनतेच्या लक्षात आलं आहे। सगळ्या सत्ता आमच्याच घरात नांदल्या पाहिजेत ही जी स्वार्थी भावना या आमदारांची दिसून आली आहे, त्यामुळे 100% या आमदाराला घरचा रस्ता ही महाबळेश्वर वाई आणि खंडाळ्याची जनता दाखवणार आहे, याबद्दल आता कुठलंही दुमत राहिलेलं नाही। सर्वच पक्षातून आपला पाठिंबा मोठा मिळतोय, काय सांगा? हा कारण गेली 20 वर्ष मी अन्याय सहन केलाय आणि आता हा सर्वसामान्य जनतेला पुरुषोत्तम जाधव हा काही नवीन चेहरा नाही आहे आणि सातत्याने डावलण्यात आलंय, सर्वच पक्षाकडून गोची करण्यात आली आणि त्यामुळं काम करणाऱ्या माणसाचं जर अशा पद्धतीने खच्चीकरण जर करणार असतील वरचे नेते तर सर्वसामान्य जनता ही खूप हुशार आहे। भल्या भल्यांना जनतेने पाणी पाजले, अगदी इंदिरा गांधींना देखील पाणी पाजलेलं। त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये वाई विधानसभेमध्ये अपक्ष निवडणूक मी लढतोय ना, अपक्ष उमेदवार निवडून येणार आहे आणि किटली हे चिन्हच या मतदारसंघात चालणार आहे। मग कोणी किती धाक दाखवून दे मतदारांना, कोणी किती पैसे वाटून दे, कोणी किती पण भानगडी करून दे, परंतु किटलीच विजय होणार आणि विधानसभेमध्ये एक सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज म्हणून पुरुषोत्तम जाधव पोहोचणार। धन्यवाद।